नमस्कार मित्रांनो मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे भाजपचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा आणि खळबजनक दावा केला आहे त्यामुळे राजकृतोमध्ये एकच खळबळ उडाले असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची महाविकास आघाडी धोक्यात आली आहे तर मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शोधपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मात्र अजिबात विसरू नका दरम्यान राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची महाविकास आघाडी लवकरच फुटणार असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीतील तब्बल वीस आमदार हे शिंदे गट आणि भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचा मोठा आणि खळबजनक दावा भाजपचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे दरम्यान आज पुण्यामध्ये बोलत असताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी हा दावा केला आहे दरम्यान राज्यातील शिंदे फडणवीस सरकारकडे सध्या तब्बल एकशे चौसष्ट आमदारांचं संख्याबळ आहे त्याचबरोबर फ्लोर टेस्ट घेतली तर आमच्याकडे तब्बल एकशे चौऱ्याऐंशी आमदार असतील आणि महत्वाचं म्हणजे हे बाकीचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीतील असतील असं म्हणत भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजकीय वतोमध्ये एकच खळ बव उडावून दिली आहे तर मंडळी एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा